मुंज म्हणजेच उपनयन हा एक हिंदू धार्मिक संस्कार आहे. ब्राह्मण वर्णात जन्मलेल्या पुरुषांसाठी सांगितलं आहे. या संस्कारानंतर संस्कारित व्यक्ती आपल्या पालकांपासून दूर होऊन स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. या संस्कारात यज्ञोपवीत म्हणजे जानवं धारण करणे हा मुख्य विधी असतो. या सर्व विधींमध्ये चौल संस्कार करण्याची चाल आहे. लहानग्या बटूला लंगोट नेसवून इंद्रिय निग्रह समजवणारा हा महत्वाचा संस्कार आहे. बटूला गुरुदीक्षा घ्यावयाच्या आधी शेवटचे आईचे उष्टे खाण्याचा एक कार्यक्रम असतो. त्याला मातृभोजन असे संबोधले जाते. उपनयन म्हणजे काय? गायत्री मंत्राचा उपदेश. देवस्वितरेश ते ब्रह्मचारी आणि मंगलाष्टकानंतर बटूचे आचार्य जे मुख निरीक्षण करतो, यापैकी प्रत्येकाला उपनयन समजवणारे तीन पक्ष होतात. वेदाध्ययनाला सुरुवात या दृष्टीने गायत्री मंत्राच्या उपदेशाला अनन्य साधारण महत्व देण्यात येते. आपल्या हिंदू धर्माचा या विश्वाचा मूळ जो प्रजापती आहे त्याला बटू अर्पण करणे हा ऐतिहासिक व अत्यंत महत्वाचा भाग आहे. म्हणून त्याचे 16 संस्कारात परंपरा या दृष्टीने विशेष महत्व आहे. यज्ञोपवीत जानवे हे प्रजापतीचे रूप घेण्याची साधने आहेत. उपनयन म्हणजे आपला मूळ जो प्रजापती त्याच्या जवळ जाणे, त्याची वस्त्रे त्याची विद्या आपण मिळवण्याचा प्रयत्न करणे. केवळ या प्रमाणावरून पाहता ज्यांना वेदाधिकार पाहिजे असेल त्यांनी हा संस्कार करायचा आणि वैदिक व्हावयाचे असा मूळ उद्देश या संस्कारात असतो. याला दुसरा जन्म मांडण्याची चाल आहे. पहिला जन्म आई बापांपासून आणि दुसरा जन्म गायत्री मंत्र आणि आचार्य यांच्यामुळे प्राप्त होतो असे या संस्काराचे महत्व वेदांत वर्णिले आहे. उप म्हणजे जवळ आणि नयन म्हणजे जाणे. ज्या संस्काराने विद्यार्थ्याला गुरुच्या जवळ घेऊन जाण्यात येते त्याला उपनयन संस्कार म्हणतात. सर्व 16 संस्कारात उपनयन संस्कार हा सर्वात श्रेष्ठ आहे. गुरुगृही जाताना आई व आप्तेष्टांनी बटूला अर्पिलेली भिक्षा हा भिक्षावळ म्हणून देखील महत्वाचा भाग आहे. हा संस्कार केल्याने बटूला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो, तसेच वैदिक धर्मात सांगितलेली कर्मे करण्याचाही अधिकार प्राप्त होतो.